आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल साठी केंद्र सरकारनं एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली या पॅकेजमुळे बीएसएनएलमध्ये आमूलाग्र बदल होतील असं वैष्णव यांनी सांगितलं गोवर रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात उद्यापासून पंचवीस तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या मुलांना आर वन आणि आर टू लसी देण्यात येतील लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत नागपूर महानगरपालिकेअंतर्गत इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास दोन हजार एकवीस दोन हजार बावीस वर्षाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे प्रथम पारितोषिक स्वरूपात या केंद्राला दोन लाखांचं रोख बक्षीस मिळणार आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र फुटाळा उपविजेता पहिलं आणि शेंडे नगर उपविज्ता दुसरं ठरलं असून या केंद्रांना क्रमशः दीड लाख आणि एक लाखांचं बक्षीस मिळेल राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील एकंदर चौदा तालुक्यांमधील दोनशे सत्तावन्न ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे यासाठी मतदान रविवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टीची विशेष सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत आज विदर्भात अमरावती वर्धा आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आज सर्वात जास्त तापमान अकोला इथं एकतीस पूर्णांक आठ तर कमी तापमान गडचिरोली इथं अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे नागपूर शहराचं कमाल तापमान तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा कापूस पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून बुलढाणा शहरासह खामगाव चिखली मेहकर देऊळगाव सिंदखेड राजा या जिल्ह्यातील सर्व परिसरात जोरदार पाऊस पडला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार